बेमान झाले तो भिमान आजही मनात खंत आहे, विश्वास ठेवू कुणाव कोण इथे सिलवंत आहे। मनात ज्यांच्या अहंकार आला तिथेच त्यांचा अंत आहे, आणि माणूस तो चिखरा ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे। एक नेता पैदा करो, बाबा साहब हो नहीं सकते, एक नेता पैदा करो, हरगिज हारने वाला नहीं विजेता पैदा करो। मनोज राजा सत्ता की बागडोर हाथ में लेने के लिए सिर्फ कांशीराम के जैसा एक बेटा पैदा करो। आणि म्हणून म्हणायचं, अरे कोणी विकली अयोध्या, कोणी विकला राम, कांशीराम साहेबांसारखे अनेक नेते जर समाजात पैदा झाले असते तर उत्तर प्रदेशासारखं महाराष्ट्र सुद्धा महाराजांच्या ताब्यात आला असता। परंतु महाराष्ट्राचे महार म्हणत होते हे होऊ शकत नाही, कोण म्हणत होते? महाराष्ट्राचे महार म्हणत होते हे होऊ शकत नाही, पण कांशीराम साहब म्हणत होते हे होऊ शकते। ठाण्यामध्ये बोलतोय, इथं कांशीराम साहेबांचे हजारो दिवाणे आहेत, मला माहिती आहे। कांशीराम साहेबांची शपथ या गाण्यासोबत तुम्हाला न्याय करावा लागेल। अरे कोणी विकली अयोध्या, कोणी विकला राम, कोणी विकला राम, कोणी
कांशीराम साहेब हयात नाही, लाल कृष्ण अडवाणी हयात नाही, त्यातला अटल बिहारी वाजपेयी मेला, ज्यानं ठोंगळ्यानं काहीच काम नाही घेतलं तरी त्याला ठोंगळ्याची बिमारी झाली होती. कांशीराम सा बोलते थे मैं नहीं, मेरी क्या औकात है. म्हणून त्यातला एकच नेता जिवंत आहे, अटल बिहारी आणि लालकृष्ण अडवाणी. लखनौना गेले होते साहेबजींना भेटायला आणि साहेबजीनं आलेलं ऐलान केलं होतं की अटल बिहारी तेरी सरकार मैं एक वोट से गिराऊंगा. कितने वोट से? एक वोट से. तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, जसा बोले तसा चाले त्याची वंदावी. कांशीराम साहब से मिलने गए वाजपेयी अडवाणी जी, पैर छुए, बोले साहब जी हम पर रहम कर दो. त्यावेळेस कांशीराम साहब जी म्हटले, रे हमारा बाप डॉक्टर बी आर अंबेडकर जब आपसे कुछ बातें कहता था तो आप तवज्जो भी नहीं देते थे. मैं किस लिए आपकी बातें सुनूं? मैं सरकार गिराऊंगा और एक ही वोट से गिराऊंगा. आणि अटल बिहारी वाजपेयी जी सरकार एकाच मतान पाडली. तो इतिहास घडू शकत नाही. म्हणून पोरांनो, तरुण पोरांनो, या महामानवाचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. कांशीराम साहेबांचा बदला, बाबासाहेबांचा बदला या सरकारकडून, या व्यवस्थेकडून तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणून त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, काय? अरे कोणी विकली आयोध्या? कोणी विकला? कांशीराम साहेब डिफेन्स मध्ये नोकरीला होते, क्लास वन पोस्ट वर. कोण्या पोस्ट वर? क्लास वन. त्यावेळेस कांशीराम साहेबाला 40,000 रुपये पगार होता, आजचे 4 लाख रुपये भी कमी आहे. कोणी विकली?
अरे वा धन्य कांशीराम, हे गाणं माझे मोठे बंधू अनिरुद्ध शेवाळे यांचं गाणं आहे आणि सबंध महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आज त्या गाण्यावर भाष्य करण्याची मला संधी मिळाली, माझं भाग्य समजतो आणि मी सांगतोय ठाणे येथील लोकांना. अरे कोणी विकली अयोध्या, कोणी विकला करणारा राम राम पुन्हा पुन्हा ना कांशीराम.